दोन्ही संघाच्या खेळाडूंना ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळाचे कर्णधार संदीप गडेकर यांना सुद्धा विनंती आहे आणि महेश चेंदवनकर यांना सुद्धा विनंती आहे. वेळ कमी राहिलाय, मॅच चालू ठेवायची आहे. हॅलो, ओव्हर टू यू कॉमेंटेटर. थँक्यू सर. चला मॅचला थोडं सुरुवात करायची. दोन्ही संघांना विनंती असणार आहे. ओपनिंग बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. आमचे मॅच ऑफिशियल्स देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. श्रीकृष्णनगर विनंती असेल, चला घाई करा. आता मात्र लक्षात घ्या, सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बॅटिंग करायची आहे. पर्याप्त सूर्यप्रकाश आपल्याला प्राप्त व्हावा याची अपेक्षा असेल. खासदार मोहन रावले चषक 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मीनार नाटळकर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संपूर्ण स्पर्धा तुम्हाला सर्वांसमोर येत असताना आज एक भव्य दिव्य अतिथीपण असं क्रीडा स्पर्धेचं आयोजन यशस्वीरित्या पार पाडताना या संपूर्ण स्पर्धेच्या अंतिम मेगा फायनलचा हा मुकाबला एका बाजूला कृष्णनगर तर दुसऱ्या बाजूला ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ. महेश चेंडवलकर चेंडू घेऊ सज्ज. पहिला चेंडू खाली राहतोय, सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अधिक वेगाने यष्टी रक्षकाच्या दिशेने जाणारा चेंडू पाहायला मिळाला. दरम्यान आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या शाखा क्रमांक 203 महिला उपशाखा प्रमुख श्रीमती वंदना रहाणे मॅडम यांचे व्यासपीठावर अधिक स्वागत. समालोचक थँक्यू सर. मॅचला ते सुरुवात झाली. षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज झालाय महेश चेंदवनकर. अर्थातच बुमरो फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण आणि संदीप गडेकर या तिसऱ्या चेंडूवरती मात्र वाट पाहिली गेली. अंतिम क्षणी बॅटचा फेस ओपन करत पॉइंट रिजन मध्ये चेंडूला केवळ कट केलं जात आहे. एक धाव्या चेंडूवरती अर्जित ऑफ द मार्क होत असताना या एका धाव्याच्या माध्यमातून फलंदाज किरण आणि त्याच्यासोबतच आपण पाहतोय संख्येचा इथे श्री गणेश होत असताना ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ या संघाचा. www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. मित्रांनो, काल आज या दोन दिवसात आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत तीन मातबर पंचांचा पॅनल. मुख्य पंचांच्या भूमिकेत नॉन स्ट्रायकिंग एंडला अनिल आवळगावकर सर यांना आपण पाहतोय. खूप चांगला फटका, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. किती धावा या चेंडूवरती प्राप्त होतील? एक धाव कम्प्लीट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होतोय. दोन धावा इथे कम्प्लीट केल्या गेल्यात. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात फैयाज शेख सर. तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय नासिर शेख सरांना. 1 मे महाराष्ट्र दिन आजचा दिवस आणि त्याचबरोबर कामगार दिवस म्हणून देखील आज दिन आपण साजरा करतो. आणि त्याचबरोबर अजून विशेष असणारा हा दिवस कारण या संपूर्ण स्पर्धेचे प्रमुख आयोजक मीनार नाटळकर यांचा देखील वाढदिवस आज आपण साजरा करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक मान्यवरांची मानदिवाळी काल आज या दोन दिवसात आपण पाहतोय या स्पर्धेला लाभली गेली आहे. शिवसेना या पक्षाचे या संघटनेचे अनेक मान्यवर नेते मंडळी आपण पाहतोय या संपूर्ण स्पर्धेला सदिच्छा भेट देताना. निश्चितच कालचा दिवस ज्याची सुरुवात या संपूर्ण स्पर्धेची झाली तर त्यात दक्षिण मुंबईचे विद्यमान खासदार अरविंदभाई सावंत ज्यांच्या शुभ हस्ते आपण केली. त्यानंतर आपण हा खेळ पुढे सरसावला. त्यानंतर आपण पाहिलं दिवसभरात शिवडी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार अजयजी चौधरी साहेब यांनी देखील भेट दिली. त्याचसोबत अंतिम कालच्या संध्याकाळच्या सत्रात आपण पाहिलं महाराष्ट्रातील राज्यसभा सदस्य शिवसेना सचिव अनिलजी देसाई साहेब यांचं देखील इथे आगमन झालं. आजच्या संपूर्ण दिवसभरात अनेक मान्यवरांनी जरूर या स्पर्धेला भेट दिलेली आपण पाहिली.
मनीषदास पाच झाले तर नक्कीच विभाग प्रमुख आशिषी चिंबूरकर साहेब यांना देखील आपण पाहिलं. नुकतंच काही क्षणांपूर्वी आपण पाहिलं विद्यमान नगरसेविका आपल्या या विभागाच्या सिद्धुताई मसूरकर मॅम यांचं देखील आगमन झालं होतं. त्याच्यासोबत नगरसेवक सन्मान्य श्री अनिल कोके साहेब यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेला भेट दिली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव शिवडी विधानसभा संघटक सुधीरभाऊ साळवी यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेला भेट दिली. त्याचबरोबर शिवसेनेचे फायर बँड नेते नितीन नांदगावकर साहेब यांनी देखील या संपूर्ण स्पर्धेला भेट देताना आपण पाहिलं. माजी महापौर आणि निशिदाज नगरसेविका सदाताई जाधव यांना देखील आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून भेट देताना. अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. शिवसेना परिवारातील सर्वच आमचे पदाधिकारी त्यांचे देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सर्वच नेते मंडळीच्या माध्यमातून आपण पाहतोय मोहन रावले साहेबांवरचं त्यांचं प्रेम आणि त्या प्रेमापोटी आज ते सर्वच जण या एका नावाखाली या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी जरूर येताना पाहायला मिळाले. सुवर्णचेंडूचा इशारा दसरा मैदानाच्या आतमध्ये आणि सुवर्णचेंडूच्या माध्यमातून आपण पाहतोय एक अतिरिक्त धाव धावफलकात ऍड होईल. धावफलक जाईल तो यावी 9 या धावसंख्येवरती. कोणत्या प्रकारचा घडे आतापर्यंत गमावलेला नाहीये. ही जमेची बाजू उल करण्याचा प्रयत्न. स्कोअर लेग रिजनमध्ये चेंडूला फील्ड केला जाईल. एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरसावताना आपण पाहतोय रवी चेंदवनकर गोलंदाजी मार्गवरती. कालच्या दिवसात शेवटच्या मॅचमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये आता त्या सेमीफायनलच्या मॅचमध्ये काहीसा बदल केला होता रवी याच्या माध्यमातून. पहिला षटक हाताळला गेला होता तो बदल सक्सेसफुल देखील ठरला होता परंतु यावेळी तो कंटिन्यू केला गेला नाहीये. सेकंड ओव्हर घेऊन येताना रवी आपण पाहतोय खूप चांगला फटका क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. कवच्या दिशेने पुश केला गेला कवच ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल जाऊन पोहोचेल तो यावेळी 11 या धावसंख्येवरती. 11 धावांची पार्टनरशिप ओपनिंग पेअर. एका बाजूला आपण पाहतो संदीप कडेकर तर दुसऱ्या बाजूला किरण. यावेळी चांगला फटका येतो आहे. वेट केला होता चेंडू यांची वाट पाहिली त्यानंतर लॉफ्ट केला चेंडूला ओव्हर कव्हर्स परंतु नशीब म्हणजे 7 कुठेतरी प्राप्त होताना पाहायला मिळत नाहीये. परिणाम आपण पाहतोय केवळ एकच धाव या चेंडूवरती प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक जाईल तो 12. 2 षटकांचा खेळ संपतो होतो धावफलकावरती धावा 12. हॅलो आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले शाखा क्रमांक 203 उपशाखा प्रमुख श्री पप्पू गायकवाड यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. तसेच मी सौ शर्वरी नाटक यांना विनंती करतो की आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेल्या शाखा क्रमांक 203 महिला उपशाखा प्रमुख वंदना राणे मॅडम यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद सर्वांचे. थँक्यू. षटक क्रमांक 3 घेऊन येताना आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल सेकंड स्पेल मध्ये महेश शेंदवनकर या स्पर्धेतील सर्वाधिक इम्प्रेसिव्ह प्लेअर आतापर्यंत पाहायला मिळतो. 3 लगातारच्या मॅचेस आणि 3 मॅचेसमध्ये आपण प्लेअर ऑफ द मॅच घेताना महेशला पाहिलं. वॉट अ डिलेव्हरी. खूप चांगल्या प्रकारची पिचिंग त्यानंतर चेंडूनं घेतलेली ग्रिप आणि वळण पूर्णतः बीट झाले कम्प्लिटली यावी किरण. कालच्या संपूर्ण दिवसाचा लेखाजोखा 5 झाला तर महेश चेंदवनकर तब्बल 9 विकेट्स त्याच्या नावावरती.
आणि तब्बल 40 धावा घेताना पाहायला मिळाली. यावी देखील अजून एक विकेट खात्यामध्ये, 10वी विकेट नंबर 10 पै चेदमनकरच्या नावावरती पहिला धक्का. मुकेश नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. यावी ब्रेक थ्रू मिळवून देण्याचं काम करत आहेत. 10 विकेटचा तबरद संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि मोर दॅन 40 रन्स ज्याच्या नावावरती पाहायला मिळतात तो महेश चेंदवनकर आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी गोलंदाजी मार्कवरून कृष्णनगर संघाचा संघनायक क्विकर वन पाहायला मिळतो. यावेळी कट केले जात आहे, बॅकफुटला येत असताना पंच केले जात आहे खऱ्या अर्थाने. एक धाव या चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती ऑफ द मार्क होत असताना मुकेश. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो संदीप गडेकर टॉम. लेग ब्रेक मध्ये चेंडू, इथे मात्र अपील कॉन्ट बिहाइंड द विकेट साठी लागून अपील. उत्साह जास्त, परंतु या अपील मध्ये विश्वास तितका पाहायला मिळत नाहीये. ज्या प्रकारे चेंडूने पिचिंग केल्यानंतर वळण घेतलं, निश्चितच हे वळण देण्याचं कसब महेश चेंदवनकर याच्याकडे खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळतं. असलेला दांडगा अनुभव टेनिस क्रिकेट विश्वात देखील अनेक मोठमोठ्या स्पर्धा गाजवण्याचं काम ज्याने केलंय, परळचा चिता म्हणून संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वात नामविख्यात असणारा हा खेळाडू. वा लगातार आपण पाहतो एका मागोमाग एक, पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतो ज्या प्रकारे वळण दिलं चेंडूला. विनंती असेल दोन्ही संघ, बोथ द टीम्स वी वुड रिक्वेस्ट यू प्लीज थोडी काय करायची आहे. संकेत सज्ज होतोय. संकेत पडवळ उर्फ पॅडी गोलंदाजी मार्कवरती. 3 षटकांचा खेळ झालाय, अत्यंत इकॉनॉमिकल स्पेलर राहिला तो महेश चेंदवनकर यांचा. 2 षटकं हाताळली, केवळ 7 धावा खर्च केला आणि 1 गडी त्यांनी प्राप्त केला. बाईकच्या स्वरूपातील धाव कळवली जाईल आणि वन बाउन्स आपण वारंवार पाहतोय या संपूर्ण विकेटवरती आजचा दिवसभर. बाईकच्या स्वरूपातील एक धाव जरूर खर्च केली जाते. धाव फलक जाईल तो अभि 15 या धावसंख्येवरती. चांगला फटका येतो आहे, रूम प्राप्त झाला होता स्वतःला, हा शॉट खेळण्यासाठी रूम बनवला होता, बॅकफुटला आले होते. त्यानंतर मात्र अपरकटचा प्रयत्न आणि अपरकटच्या माध्यमातून 2 धावा देखील ऍड होतील धावफलकामध्ये. खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण इथे पाहतोय. या 2 धावांच्या मध्ये तिने धावफलक जाईल तो यावी 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन द बोर्ड प्लस ऑफ 1 विकेट, 4th ओव्हर इन प्रोग्रेस. रॅन्डम अराउंड द विकेटचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी गोलंदाज संकेत. आक्रमण तो जरूर केली जातील, शेवटचे काही षटक उरली आहेत. आकुटपाचा चेंडू या शॉर्ट आर्म पुल आणि ते मात्र 6 क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज इथे होईल 5 विकेट.
सुरेख फटका या देखील चेंडू वरती पाहायला मिळतोय. दोन धावांसाठीचा फटका दस्ताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडू वरती अरुण, मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच चा किताब त्यांनी जरूर आपल्या नावे केला होता. तो कॉन्फिडन्स जरूर असणार आहे आणि यावेळी या मॅच मध्ये तो द्विगुणित झालेला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती ज्या प्रकारचा फटका आपण पाहतोय अप्रतिमरित्या खेळला गेला. या दोन धावांच्या मदतीने धाव फलक जाईल तो यावेळी 19 या धावसंख्येवरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. मोमेंटम तुटता कामा नये, जो टेम्पो सेट केला गेलाय तो त्याच पद्धतीने पुढे घेऊन जायचा. इरादा जणू बनवून आलेले असणार आहेत मैदानामध्ये अरुण आणि त्याच पद्धतीने खेळ करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी मात्र कवरच्या दिशेने घेण्याचा प्रयत्न, हलक्याच्या चेंडूला फ्लाईट दिली होती, हवा दिली होती. एक धाव इथे कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न होतोय. काहीशी दिरंगारी क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली, चेंडूला फॉलो करत बसले. तद्वारे ते मात्र दोन्ही खेळाडू दोन धावा घेऊन बसले आणि दोन धावांच्या मध्ये दोन आपण पाहतोय. धावसंख्या धाव फलकावरती 21 धावा, 21 रन्स ऑन द बोर्ड. कमीत कमी 30 ते 35 धावा धाव फलकावरती लगावल्या जाणं आवश्यक असेल तर फाईट केली जाऊ शकते. सर्वच्या सर्व सामने आपण जपायचे झाले तर लो स्कोरिंग सामने आपल्याला संपूर्ण स्पर्धेत पाहायला मिळालेत आणि या दोन्ही संघांनी आतापर्यंत 3-3 सामने खेळले असल्यामुळे नक्कीच खूप चांगल्या प्रकारे या भौगोलिक परिस्थितीचा या खेळपट्टीचा अंदाज झालेला आहे. सो फायटिंग टोटल फार्किंग टार्गेट उभारावा लागेल. प्लेन मिस यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न, कम्प्लिटली मिस झालेला आहे. टॉट बॉलने या षटकाची सांगता होताना आपण पाहणार आहोत. चार षटक धन्यवाद डीजे, डीजे सचिन. पुन्हा एकदा मनपूर्वक आभारी असेन ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम काल आणि आज या दोन दिवसात आपण मधुर संगीत ज्यांच्या माध्यमातून ऐकतोय ते आमचे डीजे सचिन. साऊंड सिस्टीम यांचं देखील विशेष आभारी असणार आहोत. www.tenniscricket.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा यूट्यूबद्वारे लाईव्ह टेलिकास्ट केली जाते, थेट प्रक्षेपित होते. संपूर्ण टेक्निकल टीमचं देखील आम्ही विशेष आभारी असणार आहोत. पंकज सज्ज होतोय शेवटचा षटक आदळण्यासाठी. बॅकफुटला जात आहेत, यावेळी रूम प्राप्त झाला होता. केवळ या ठिकाणी डिक्लेअर झोन क्लिअर करणं आवश्यक होतं. गॅपमध्ये चेंडू ढाळून दिला जातोय. पॉईंट आणि कव्हरच्या मधीला गॅप भेदून काढला जातोय आणि दोन धावांसाठीचा फटका. पा स्मार्ट क्रिकेट काय असतं हे मात्र संदीप कडेकर दाखवून देतोय. कोणत्याही प्रकारची पॉवरची तर गरज भासली नाहीये, केवळ प्लेसमेंटच्या माध्यमातून या दोन धावा आपल्या खात्यामध्ये अर्जित करताना. धावसंख्या दा फलकावरती 23. अकुटपदा चेंडू यावी हुक केला जातोय ऑन साइडला. अव्या किती धाव आहे चेंडूवरती. इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळतं रवी यांच्या माध्यमातून. परंतु तद्वर दोन धावा इथे जरूर अर्जित केल्या जात आहेत. पहिला चेंडू काहीसा फुलर लेनचा चेंडू पाहायला मिळाला, त्यानंतर अकुटपदा चेंडू काहीसे प्रेडिक्टेबल इथे होताना पाहायला मिळत आहेत. पंकज चार धावा या दोन चेंडूंवरती आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळाला. पंकज अत्यंत महत्वपूर्ण षटक असणार आहे हे. यावेळी टॉप एज बिहाइंड द विकेट, इथे मात्र फलंदाज होईल बाद. संदीप गडेकर बॅक टू द पवेलियन.
चांगली कैच विकेटच्या मागे बिहाइंड द विकेट रवि चेंदवनकर यांच्या माध्यमातून अनेक योगायोग मित्रांनो पाहायला मिळतात. माझे गुणलेखक मित्र अनिल जी सरफरे देत असलेल्या माहितीप्रमाणे तिसरी चौथी आणि पाचवी ओव्हर या तिन्ही ओव्हर मध्ये तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त झाली आहे. हा योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू येतो डॉट बॉल. युवराज नवीन फलंदाज बॅटिंग मार्गवरती कमबॅक करताना पाहायला मिळतात. त्यावेळी पंकज पहिले दोन चेंडू जरूर चार धावांसाठी गेले असतील परंतु तदनंतर विकेट आणि आता मात्र डॉट बॉल. शेवटचे दोन चेंडू अजून शिल्लक असेल. चला दोन्ही संघ विनंती असेल थोडी गाई करा. ओम विश्वेश्वर क्रीडा मंडळ थोडी गाई करायची. चला बॅटर्स दोन्ही बॅटर्स पंचवीस धावा धाव फलकावरती कितपत टार्गेट इथे सेट केलं जात आहे. खूप चांगला चेंडू आम्ही पाहिला. स्टेप आउट होत असताना फलंदाज झाला. त्यानंतर चेंडूची लेंथ काहीशी इथे मात्र खेचली गेली. जय न्यू बॅटर कम्स ऑन द क्रीज ऑन द स्ट्राइकिंग एंड भंडारी. यावेळी बॅट ची इनसाइड एज इनर एज चायनीज कट बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल डिक्लेअर झोन मध्ये. ज्या ठिकाणी मिळेल ती केवळ एक डाव एका धावेने या षटकाचा या डावाचा खेळ समाप्त होईल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफल करती पाहायला मिळेल ती केवळ 26 धावा. लक्ष समोर असणार आहे ते 27 धावांचं येणाऱ्या पाच षटकांमध्ये. अर्थातच टीम कृष्णनगर या संघासमोर लक्ष असेल ते या ठिकाणी 27 धावांचं. चला लवकर लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये ओम विश्वेश्वर मित्रमंडळ क्रीडा मंडळ विनंती असेल त्वरित आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी विनंती करेन चला कृष्णनगर टीम कृष्णनगर डगआउटमध्ये यायचं आहे. बॅटर्स पाठवून द्यायचे टीम कृष्णनगर. आपल्याला बॅटिंग करायची लक्षात घ्या. बॅट लाईटची सबब इथे ऐकली जाणार नाहीये. दरम्यान आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिक लोकाधिकार समितीचे सरचिटणीस तसेच परविभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे खजिनदार श्री सूर्यकांत शिंदेसाहेब यांचे व्यासपीठावर हार्दिक स्वागत. आता या व्यासपीठावर परविभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे आजचे या टूर्नामेंटचे आयोजक मीना नाटकर व आजचे बड्डे बॉय यांचे केक कापून त्यांचा वाढदिवस येथे साजरा करणार आहेत. प्रथम त्यांना मंडळातर्फे मानाची शॉल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा परळीची देवी मंडळामार्फत देण्यात येत आहेत. वीडियो सबसे पहले देखने के लिए
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट। मयूर चेंडवनकर, रवि चेंडवनकर, दुगुणंदाजी मार्क वरती अरुण, पहिला चेंडू आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतो अक्रॉस द लाइन घेण्याचा प्रयत्न। लेग बाईटचा इशारा बंजनच्या माध्यमातून ही धाव कळली जाते। धावसंख्येचा श्री गणेशा जरूर होताना पाहायला मिळतोय। टीम कृष्णनगर संघासाठी अंतिम मेगा फायनलची लढत, कंपल्सरी चेस आहे स्पर्धेचा नियम। कोणता संघ असेल तो या खासदार मोहन रावले स्मृती चषकावरती आपलं नाव कोरेल हे पाहण्यासाठीची ही लढत। सुरेक चेंडू यावी मात्र लाउड अपील लेग बिफोर विकेट साठीची, अपील फेटाळली जाते। पा, पहिले दोन चेंडू आणि दोन्ही चेंडूंवरती पूर्णतः बीट झालेत यावी महेश चेंडवनकर। 40 धावांपैकी जास्त धावा आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेत ज्यांच्या बॅटमधून आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात। पहिल्या चेंडूवरती बीट झाले, सेकंड चेंडूवरती LBW लेग बिफोर विकेट साठीचे कॅन्डिडेट होऊ शकले असते। तर निश्चितच दोन चेंडू आणि केवळ एक धाव धाव फलकावरती आगावली जाते। पुन्हा एकदा शफल होताना अक्रॉस द लाईन घेण्याचा प्रयत्न, वन्स अगेन बीट होताना पाहायला मिळतात। अरुण मांडवकर, मी दरम्यान आयोजक मीना नाटककर यांना विनंती करतो की आपण विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानिक लोकाधिकार समितीचे सरचिटणीस व परविभाग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाचे खजिनदार श्री सूर्यकांत शिंदेसाहेब यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार व्यक्त करायचे आहेत। समालोचक थँक्यू। एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन धावा अत्यंत सहजरित्या इथे कंप्लीट केल्या जात आहेत। याच साठी ओळखले जातात हे दोन्ही बंधू। खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, तेवढ्याच चांगला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच माध्यमातून इथे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं गेलं। पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय। पाच धावा धाव फलकावरती कृष्णनगर संघाच्या माध्यमातून। 25 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल, 22 धावांची इथे आवश्यकता असणार आहे विजयासाठी। यावी चेंडूला केवळ कवरच्या दिशेने पुश केले जात आहे। एक धाव घेत असताना स्ट्राईक इथे स्वतःकडे ठेवली जाईल। षटक क्रमांक पहिले इथे कंप्लीट होतोय। पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव संख्या धाव फलकावरती 6 धावा। करा विनंती असेल दोन्ही संघ। पुढील गोलंदाज नवीन गोलंदाज पाहायला मिळेल अभि आदित्य। चोवीस चेंडूचा काही शिल्लक, 21 धावांची आवश्यकता विजयासाठी। 6 धाव धाव फलकावरती विदाउट एनी लॉस, कोणत्या प्रकारचा गडी इथे गमावलेला नाहीये। या चेंडूवरती केवळ स्टेअर केले जात आहे सिंगल साठी। स्ट्राईक इथे रोटेट करण्यावरती भर दिला गेलाय। राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन असणार आहे, त्यामुळे गोलंदाजाला कुठे ना कुठेतरी आपली लाईन अँड लेंथ मेंटेन करावी लागेल। रवी चेंडवनकर या मॅचमध्ये अंतिम मेगा फायनलच्या या
मैच मध्ये प्रथमतः स्ट्राइकिंग एंड आपल्याला पाहायला मिळतील, पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळतील। निषेधात जर शफल झाले होते, लेगस्टिकच्या हलकासा बाहेरचा चेंडू, परंतु नक्कीच काही मिलीमीटर्स ते इंचांचा फरक होता आणि आता हा चेंडू देखील यष्टनच्या बराचसा नजीक आपल्याला पाहायला मिळाला। दुसरा चेंडूचा इशारे पंचांच्या माध्यमातून, व्हाइट बॉलच्या माध्यमातून देणारे एक अवांतर धाव, एक अतिरिक्त धाव, एक एक्स्ट्रा धावसंख्येत ॲड होईल। धाव फलक जाईल तो यावी 8 या धावसंख्येवरती। वन डिलिव्हरी, सरप्राइजिंग बाउन्सर इथे पाहायला मिळतोय। या बाउंस ने स्वतः रवि देखील सकाळपासून आपण पाहतोय काही कमी तर काही अधिक उसळी घेणारे चेंडू या खेळपट्टीवरती पाहायला मिळतात। कोणत्या स्पॉटवरून चेंडू कितपत उसळी घेईल याचा अंदाज कोणीच इथे लावू शकत नाहीये, त्यामुळे निश्चितच जर काहीशी चॅलेंजिंग परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, कंडिशन पाहायला मिळतात। प्रत्येक बॅटरसाठी धावांचा डोंगर तितका मोठा उभा राहत नाहीये, तर निश्चितच स्मार्ट क्रिकेट खेळावा लागेल, चातुर्यपूर्ण क्रिकेट खेळावा लागेल। फुल टॉस त्याला मात्र इथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केला जात आहे, बघा किती धाव या चेंडूवरती प्राप्त होतील। एक धाव कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न आणि या दोन धावा जरूर कंप्लीट केल्या जात आहेत आणि या दोन धावांच्या मध्ये त्याने धावफलक पुढे सरसावेल, जाऊन पोहोचेल ते यावी 10 या धावसंख्येवरती। अजूनही विजयासाठीचं लक्ष असणार आहे ते 17 धावांचं, येणारे चेंडू शिल्लक असेल ते 21। रिक्वायरमेंटेड आस्किंग रन रेट असणार आहे तो 4.86। खासदार मोहन रावले स्मृती चषक 20-22 चा थरार रणसंग्राम, नारी पार्कचं हे मैदान आज कुरुक्षेत्र बनलेलं पाहायला मिळत आहे। यावेळी पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बीट होत आहेत पूर्ण दा कंप्लीटली बीट होताना पाहायला मिळाले। टॉट बॉल, प्रत्येक टॉट बॉल हा मॅच मध्ये पुन्हा एकदा घेऊन येताना आपल्याला पाहायला मिळेल तो ओम ईश्वटेश्वर क्रीडा मंडळ या संघाला, परंतु प्रत्येक धाव ही मात्र कृष्णनगर संघाला विजयाच्या दिशेने देखील घेऊन जाताना पाहायला मिळेल। अकुटप्पाचा चेंडू, त्यावरती मात्र आक्रमण, शॉर्ट आर्म पुल केला जाईल, मिळेल ती केवळ एकच धाव। एका धावावरती समाधान मानावं लागेल, एका धावीने धाव फलक जाईल तो यावी 11 या धावसंख्येवरती। सध्या खूप चांगल्या धावसंख्येच्या गतीने हा संघ पुढे सरसावताना पाहायला मिळतोय, कोणत्याही प्रकारची विकेट आतापर्यंत गमावलेली नाहीये ही टीम कृष्णनगर संघासाठी। जमेची बाजू पाहायला मिळते, 11 धाव धाव फलकावरती, अजूनही 16 धावांची आवश्यकता विजयासाठी। येणारे चेंडू शिल्लक असेल ते 19। या चेंडूवरती केवळ एक धाव घेण्याचा निर्णय घेण्यात आला, स्टेअर केला गेला चेंडूला, पॉइंट रिजन मध्ये एक धाव अर्जित करत असताना स्ट्राइक इथे स्वतःकडे ठेवली जाईल। नेक्स्ट ओव्हर साठी दोन षटकांचा केस समाप्त होतो, दोन षटकांच्या अखेरीस धावसंख्या फलकावरती 12 विदाउट एनी लॉस। थँक्यू डीजे, डीजे सचिन अरुण पुन्हा एकदा सेकंड स्पेल साठी सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतील। खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय, टप्पा पडल्यानंतर काहीसा वळण देखील घेतोय उजवा, त्याच्या फलंदाजाला सोडून जाणार हा चेंडू, डिफेन्स करावा लागतो यावेळी। टॉट बॉल, डॉट बॉल पर्सेंटेज वाढवावं लागेल।
सुरेख चेंडू यावी, अतिरिक्त बाउंस या चेंडूवरती पाहायला मिळाला, कट करण्याचा प्रयत्न होता जरूर, पंचाचा इशारा येईल, यस बाईटचा इशारा येत असताना एक धावता फलकात। मित्रांनो, नुकताच आज झालेली सकाळची स्पर्धा आपल्याला पाहायला आठवत असेल, अर्थातच काळाचौकी येथे होणारी स्पर्धा शिवसेना प्रमुख चषक, त्या स्पर्धेत देखील याच दोन बंधूंच्या जोडीने तब्बल 60 धावांची पार्टनरशिप बनवली होती, तीच जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। 16 चेंडूंचा खेळ शिल्लक, 14 धावांची आवश्यकता विजयासाठी। सगिंग एंडवरती रवी, चांगला फटका येतो आहे आणि यावेळी मात्र दोन धावा जरूर अर्जित केल्या जातील, शॉटम पूल असतील, शॉटम जॅब असतील, हे मात्र रवीचे काही स्ट्रॉंग झोन्स आहेत, स्ट्रॉंग फटके आहे, ज्यावर ते निश्चितच निपुण हा खेळाडू पाहायला मिळतो, निष्णात हा खेळाडू पाहायला मिळतो। दोन धावांच्या मध्ये त्याने धाव फलक 15, यावेळी मात्र अपील करण्यात आली होती जरूर, त्या अपील मध्ये तितकासा विश्वास पाहायला मिळाला नाहीये, लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाईल पंचांच्या माध्यमातून, एका धावेने धाव फलक पुढे सरसावताना। धावा कशा येतात तितकंसं महत्वाचं नसेल या ठिकाणी, या क्षणी कृष्णनगर संघाला धावा येणं अत्यंत महत्वाचं, काही दिवसांपूर्वी इथे झालेला स्वर्गीय विठ्ठल चव्हाण स्मृती चषक ज्या स्पर्धेचा देखील अंतिम महाविजेता संघ ठरला होता कृष्णनगर संघ, यावेळी लगातार दोन मोठ्या स्पर्धांच्या मेगा फायनल मध्ये पोहोचण्याचा बहुमान प्राप्त करतोय, पाहूया या देखील स्पर्धेचा महाविजेता संघ ठरेल का। अजून 11 धावांची आवश्यकता विजयासाठी, इतर चेंडू शिल्लक असेल ते 14, हलक्या चेंडूला पुन्हा एकदा स्टेअर केलं जातं, एक धाव इथं अर्जित आणि एकाच धावरती समाधान मानतील। पहा दोन्ही संघ तुल्यबळ संघ पाहायला मिळतात, परंतु या दोन्ही संघांमधील एक का फरक जरूर पाहायला मिळतो, हे दोन बंधू, या दोन बंधूंची जोडी आपण पाहतोय, बरेचशी अनुभवी जोडी आहे, मोठ्या दर्जाचं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे, प्रोफेशनल क्रिकेटच्या माध्यमातून देखील या दोघांना आपण अनेक वेळा पाहिलंय, महाराष्ट्र टेनिस क्रिकेट विश्व गाजवताना आणि आता मात्र स्थानिक संघासाठी आपल्या स्थानिक इमारतीसाठी खेळत असताना। यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, बाईटच्या स्वरूपातील धाव कळवली जाईल, केवळ फलंदाज नाही तर यावेळी यष्टी रक्षक देखील बीट होत आहेत, या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचेल 3 षटकांच्या अखेरीस ते 18 या धाव संख्येवरती, 18 रन्स ऑन द बोर्ड, अजूनही 9 धावांची आवश्यकता विजयासाठी। चला थोडी काही करा, ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ विनंती असेल, नवीन गोलंदाज मुकेश सजोदी लवी गोलंदाजी मार्क वरती, अजूनही विजयासाठीच लक्ष समोर असणार आहे, ते 9 धावांचं येणारे चेंडू शिल्लक असेल ते 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता, हे षटक अत्यंत महत्वाचं असेल, पाहूया कृष्णनगर संघाची जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते, सलामीची महेश चेंदवनकर आणि रवी चेंदवनकर हे दोन बंधू या मॅचला या सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत घेऊन जात आहेत का, हे पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं, हे षटक असेल महत्वपूर्ण, दशा आणि दिशा ठरवणाऱ्या या मॅचचं। पहिल्या चेंडूवरती चांगला टायमिंग पाहायला मिळतोय, स्कोअर लेग रिजन मध्ये फटका येतो आहे स्ट्रोक स्वीपच्या माध्यमातून, पाहूया किती धावा या चेंडूवरती प्राप्त होतील, या असं दोन धावांसाठीचा फटका 2D, दोन धावांच्या मध्ये त्याने धाव फलक जाईल तो यावी 20 या धावसंख्येवरती, नो लॉस 20, ओपनिंग पेअर आणि ओपनिंग पार्टनरशिप पाहायला मिळते, सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं याच जोडीने शहीद भगतसिंग मैदानामध्ये काळाचौकी अभ्युदयनगरमध्ये शिवसेना प्रमुख चषकामध्ये 60 धावांची भागीदारी केली होती, यावेळी मात्र लाऊड अपील, परंतु पंचांनी कोणत्या प्रकारची ते दाद दिलेली नाहीये, संदीप कडेकर बराचसा मोठ्या उत्साहात आपल्याला पाहायला मिळाले सेलिब्रेशन करताना,
तो DRS सिस्टम नसल्यामुळे निश्चितच आपण पाहतो यावी पंचाचा निर्णय हा अंतिम. टॉट बॉल माइंड गेम्स काहीशा खेळल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. बॉडी लँग्वेज असते ती देखील इम्पॉर्टंट राहते. समोरच्या संघाला समोरच्या खेळाडूंना दडपाराखाली टाकायचं असतं. यावेळी मात्र कट केला जातो हलका त्याने चेंडूला. एक धाव इथे कम्प्लीट होते आणि एकच धाव यावेळी प्राप्त होईल डिक्लेअर स्वरूपात. संघ धाव फलकती एका धावच्या माध्यमातून 21 रन्स ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. फोर्थ ओव्हर इन प्रोग्रेस स्टील देर इज अ 6 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 9 बॉल्स. या चेंडूला फ्लिक केल्या जाईल ऑनसाईड दिशेने. एक धाव इथे कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का तर नाही. एकाच धावती समाधान मानतील. चतुर चाणक्ष मॅच्युअर्ड आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेटसाठी हे दोन्ही खेळाडू ओळखले जातात आणि त्यांच्याच माध्यमातून अशा प्रकारचा कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण पाहतोय. 5 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी आणि 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. पुन्हा एकदा इव्हन बाउन्सचा इथे प्रत्यय त्यांना आपल्याला पाहायला मिळतो आहे. चेंडू काहीसा खाली राहतो आहे. बॅकफूटला वेट करताना आपल्याला पाहायला मिळाले होते रवी चेंदमनकर. डॉट बॉल या चेंडूवरती पुन्हा एकदा शॉर्ट अंपील करण्याचा प्रयत्न. यावी लाऊड अपील पुन्हा एकदा पाहायला मिळते. अपील जरूर केली जाते. पंचांनी अपील फेटाळलेली आपण पाहिलेली पाहतोय. डॉट बॉल येतोय आणि आता मात्र या दोन डॉट बॉल या मॅच मध्ये रंगत जरूर भरली आहे. शेवटचं षटक शिल्लक असेल 6 चेंडू जागे शिल्लक आणि विजयासाठी आवश्यक असणाऱ्या त्या 5 धावा. पारितोषिक वितरण समारंभ देखील पार पाडायचा आहे. सो विनंती असेल प्रत्येक टीमला प्रत्येक संघाला प्रत्येक संघातील खेळाडूला थोडी घाई करा. शेवटचे 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता निर्णायक षटक. कोणता संघ असेल जो या चषकावरती आपलं नाव कोरेल. एका बाजूला कृष्णनगर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ओम ईश्वरेश्वर क्रीडा मंडळ गोलंदाजी मार्गवरती हे निर्णायक षटक घेऊन सज्ज होत आहेत गणेश. गणेश गडेकर तसं की एंडला महेश चेंदवनकर यांना देखील आपण पाहणार आहोत. राईट अम अराउंड द विकेट. पहिल्या चेंडूवरती आक्रमक प्रहार. चेंडू जातो यावेळी स्क्वेअर लेग डिक्लेअर झोनच्या बाहेर. 2 धावांसाठीचा फटका. प्रेशर रिलीज करणारा फटका बाला मिळतोय. या 2 धावांच्या माध्यमातून आता मात्र समीकरण बदलताना बाला मिळेल. इक्वेशन येऊन टेपलंय 3 धावांवरती येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. 5 चेंडू 3 धावा 3 धावा आणि 5 चेंडू विकेट जरी ते आली तर या मॅच मध्ये ट्विस्ट जरूर पाहायला मिळू शकते. लगातार 2 ते 3 डॉट डिलिव्हरी झाल्या तर देखील ट्विस्ट पाहायला मिळेल. दडपणाखाली यावी मात्र असणार आहे गोलंदाज गणेश. कशा प्रकारची कामगिरी करतायत आवश्यक असणार आहे ते आपल्या संघासाठी ते महत्वपूर्ण विकेट. पुन्हा एकदा या चेंडूवरती हुक केला जातो. चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे सहजरित्या कम्प्लीट केल्या जात आहेत. आता मात्र स्कोर लेवल धाव संख्या बरोबर. शेवटच्या एका धावेची आवश्यकता. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. लगातार दुसऱ्या स्पर्धेत याच मैदानामध्ये अंतर इमारत स्पर्धेमध्ये विजेता संघ ठरेल का. कृष्णनगर संघ विजयाच्या उंबरट्यावरती येऊन जरूर टिपलाय परंतु आवश्यक असणार आहे ती एक शेवटची धाव. 4 चेंडू जागे शिल्लक. एका धावीची आवश्यकता आणि ती एक धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. कृष्णनगर संघ ठरतोय पुन्हा एकदा चॅम्पियन. खासदार मोहन रावले स्मृती चषक 20-22 चा.
क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन